तर नवी मुंबईतल्या सांदपाड्यामध्ये दहीहंडीच्या सरावादरम्यान एका बालगोविंदाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला गोविंदा 14 वर्षांचा होता. रविवारी रात्री सरावादरम्यान त्याचा अपघात झाला. मरण पावलेल्या बालगोविंदाचं नाव किरण तळेकर आहे. त्याच्या घरची परिस्थिती अगदीच सामान्य आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे पडल्याचं त्यांना आई वडिलांना सांगितलं नाही. त्याच्या डोक्याला मार लागला होता पण 2 दिवसांनी त्याला ताप येऊ लागला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यावेळी त्याला अतिदक्षता विभागात उपचाराकरता दाखल करण्यात आलं नाही. दुसऱ्या दिवसानंतर त्याची प्रकृती आणखी खालावली. त्याला रक्ताची उलटी झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी ताप आणि उलटी झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं पंचनाम्यात म्हटलंय. पण त्याच्या पालकांनी मात्र तो दहीहंडी खेळताना उंचावरून पडल्यानं मरण पावला असं म्हटलंय. बालगोविंदांवर बंदी घालण्याची मागणी विविध स्तरातून होत असतानाच बालगोविंदांचा कशा प्रकारे या सगळ्या खेळामध्ये हकनाक बळी जातो हे अगदी स्पष्ट झालंय. राजकीय हव्यासापोटी लोकांच्या श्रद्धेचं मर्मळ ओळखून माणसांचं इव्हेंट करणारी ही कोणती राजकीय मनोवृत्ती आहे? उंच चुंच थरांसाठी मोठमोठी बक्षिसं ठेवणारे नेते त्यांच्या स्वतःच्या 12-15 वर्षाच्या मुलाला 9वा किंवा 10वा थर चढवण्याचं धारिष्ट्य दाखवणार का? ही कृष्णाष्टमी म्हणायची की कंसाष्टमी म्हणायची? आपण हा सगळा आक्रोश पाहतोय. स्वतःच्या पोटचा गोळा गेल्यानंतर हे सगळं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्या मुलाचं घर आपण बघतोय. झोपडपट्टीत राहणारा अत्यंत सामान्य कुटुंबातला हा गोविंदा या सगळ्या हव्यासापायी मरण पावलाय. आता तरी या सगळ्यामध्ये आयोजकांनी काहीतरी विचार करावा. बालगोविंदांच्या बंदीबाबत गांभीर्याने भूमिका घ्यावी. दवाखान्यात आणलं तेव्हा चांगलं स्वास्थ चालत होतं पण डॉक्टर लोकांनी काय केलं नाही त्याला. टाकत येते बनवून केस पेपर काढून या पण माझा मुलगा वाचला नाही. काय माहित खेळायला गेलेला फक्त पण त्याने सगळ्यात सांगितलं नाही की मला असं होतंय म्हणून. काल रात्री तो मुलगा नेहमीप्रमाणे सराव करायला या ठिकाणी गेला होता. रॅन इंटरनॅशनलच्या मागचे तो मैदान आहे त्या ठिकाणी गेला असता तो 2 दिवस तापाने फणफणत होता. परंतु काल त्याला अति त्रास झाला. त्याच्या ठिकाणी छातीत दुखू लागला असं त्याच्या पालकांनी सांगितलं. त्याला छातीत दुखत असल्यामुळे त्याने त्याला तेरणा हॉस्पिटलला नेलं. असं ठरवून पडला असं त्या ठिकाणी जी मुलं होती त्यांच्यावरून मला समजलं. सांदपाडा इथली घटना अत्यंत दुर्दैवी असं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केलंय. दहीहंडी उत्सवात वयाची मर्यादा असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र कोर्टानं आणि सरकारनं हस्तक्षेप करण्याऐवजी समन्वय समितीने याबाबतीत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलंय. आता ही अशी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि म्हणूनच समन्वय समितीला आम्ही सूचना दिलेली आहेत की आता कोर्टाने हस्तक्षेप आणि शासनाने हस्तक्षेप करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून आता प्रस्ताव द्यायला पाहिजे की बाबा किती वर्षाची मुलं त्यामध्ये राहिली पाहिजे. पुढच्या काळामध्ये धोका राहता कामा नाही. आणि हाही देखील सण आणि उत्सव निर्माण करत असताना वेगळ्या पद्धतीने याला जे गाळबोट लागण्याचा आज जो दुर्दैवाने प्रयत्न होता तो या पुढच्या काळामध्ये होणार नाही. सोमवारीच याबाबतीत मी स्वतः आणि जितेंद्र आव्हाडजी एक 2-3 मंत्री आणि काही लोक पुढाकार घेऊन याच्यामध्ये काय समन्वय करता येईल का तो करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर इकडे खासदार पूनम महाजन यांनी दहीहंडीत लहान मुलांना खेळण्यावर बंदीची मागणी केली. या मागणीचं पत्रच त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांना लिहिलंय. गोकुळाष्टमीनिमित्त साजरी होणारी दहीहंडी हा मुंबईतला एक प्रमुख सण आहे. पण यात 5 ते 12 वर्ष वयोगटातली लहान मुलं वरच्या थरावर चढवली जातात हे धक्कादायक आहे. दहीहंडीच्या उत्सवात अल्पवयीन मुलांना खेळायला बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आणि याकरता आपण राज्य सरकारकडे आग्रही राहावं असं आवाहन देखील त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.